समर्थ फर्निचर अँड मॉल, लग्न बस्त्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू. संपर्क फ्लोरा टाउनशिप समोर, घुलेवाडी तालुका संगमनेर, 74999-12096. तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्राचीच निवड करून मनातील ध्येय गाठण्यासाठी जिद्दीने लढा, तुम्ही जीवनामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल, असा महत्त्वपूर्ण संदेश कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी दिला. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि उद्योग समूहाच्या वतीनं 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये विशेष नैपुण्य मिळवलेल्या कोपरगाव आणि राहता तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. तर यावेळी झी मराठी वाहिनीवरील लागिरं झालं जी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर अर्थात शीतल प्रमुख यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा गौरव करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी चालवलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असं यावेळी शिवानी बावकर हिनं म्हटलं. जे यश आज तुम्ही मिळवलं आहे, भविष्यामध्ये यापेक्षाही मोठं यश मिळवून आपल्या देशाचे आणि आपल्या कुटुंबाचे नाव निश्चितपणे मोठे कराल, याचा मला विश्वास आहे. तुम्ही या देशाचे जबाबदार नागरिक आहात, त्यामुळं वाईट विचार आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा, असा सल्ला यावेळी आशुतोष काळे यांनी विद्यार्थ्यांना दिला. आता 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी त्यांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात आणि त्यांचं पुढचं दिशा ठरवण्याचं काम ते करत आहे आणि खरं या अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांचा गौरव करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करतो आहे. हे करण्यामागचं उद्देश तर एवढंच आहे की त्यांनी आपल्या कोपरगाव तालुक्याचं, आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं नाव राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये नव्हे तर जगामध्ये त्या ठिकाणी न्यावं. कारण की आपल्या तालुक्यामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, शिकत आहेत, हे अतिशय उत्तम आहेत आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पुढे प्रोत्साहन देण्याचं काम आमचं आहे असं मी मानतो आणि म्हणून त्या दृष्टीने त्या या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. शंकरराव काळे उद्योग समूहाच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शालांत 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात आला. त्यापैकीच एक विद्यार्थिनी माझ्याबरोबर आहे, गायकवाड. काय बेटा तुझं नाव? शिवानी. गायकवाड शिवानी संतोष ही आता माझ्यासोबत आहे, वारीमधली आहे आणि तिचा सुद्धा सन्मान झालेला आहे. आपण तिच्याकडून जाणून घेऊयात की आज तिला हा जो सन्मान करण्यात आलेला आहे आणि तिनं जी या गुणवंतामध्ये तिनं समाविष्ट झाली आणि ती कशाबद्दल मेहनत घेतली, कशी पास झाली आणि काय केली, आपण तिच्याकडून जाणून. काय वाटतं तुला हे सगळं, आता तुझा सन्मान झाला आहे, तू कोण आणि काय आहे आणि कसं परीक्षा पास झाली आणि पुढे काय होणार? मी श्रीरामेश्वर विद्यालयातली मुलगी आहे, श्रीरामेश्वर विद्यालय वारी, आणि माझं नाव शिवानी संतोष गायकवाड आहे. मला ह्यावेळेस SSC परीक्षेमध्ये 82.80 गुण मिळालेले आहे. त्याचप्रमाणे मी आमच्या शाळेमधली तिसऱ्या क्रमांकावर प्राप्त झालेली विद्यार्थिनी आहे. कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाने आम्हाला हा जो पुरस्कार आयोजित केलेला होता आज, तो एक आमच्यासाठी प्रेरणादायी व इतर विद्यार्थ्यांसाठी देखील प्रेरणादायी पुरस्कार आहे हा. तर आपण कशाप्रकारे सक्सेस व्हावं ह्या एक पुरस्कारामार्फत विद्यार्थ्यांना एक उपदेश आहे.
आणि मी आता याच्यानंतर पुढं डिप्लोमा मेकॅनिकल करणार. हा पुरस्कार इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी तसेच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे, म्हणून मी कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह आयोजित ह्या पुरस्काराला मी धन्यवाद करते. शिवानीनं काळे उद्योग समूहाचं तर कौतुक केलेलं आहे, तर शालांत परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थी जे आहेत त्यांनी जर चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन पास झाले त्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ठेवला आणि त्याच्यामुळेच अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली अशा विद्यार्थ्यांचं हे मत आहे आणि खरोखरच अनेक विद्यार्थ्यांचा गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यावेळी दिग्विजय यादव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, कारभारी आगवन, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जमदार, कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम, बाळासाहेब बारहाते, आनंदराव चव्हाण यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केलं, तर या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.